you <laughs> नमस्कार टाटा सामाजिक विज्ञान संस्था व पोलीस विभाग यांनी महिलांच्या प्रश्नावर एक अहवाल तयार केला आहे त्यातील दोन महत्त्वाचे निष्कर्ष मी आपल्यापुढे मांडत आहे त्यातला पहिला निष्कर्ष असा आहे की चाळीस टक्के नवविवाहित स्त्रियांच्या तक्रारीची नोंद मृत्यूनंतर रुग्णालयात पोलिसांतर्फे किंवा त्यांच्या नातेवाईकांना करावी लागते दुसरा निष्कर्ष असा की पती हेच मुख्य छळ करणारे आढळलेले आहेत त्यांनी त्यांच्या अधिकार शक्तीचा वापर एका एका दुर्बल स्त्रीवर आपण करतोय ह्याची त्यांना योग्य जाणीव होती म्हणूनच सासू उद्युक्त करते किंवा ती फूस लावते हा गैरसमज आहे हे सिद्ध होतं आहे आणि दारू पिणारे नवरेच पत्नींना मारतात हाही गैरसमज इथे दूर होतो आहे आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत आहोत की लग्नानंतर कौटुंबिक समुपदेशन हे खूप महत्त्वाचं असतं आणि ह्या समुपदेशनाच्या माध्यमाने बरेचसे वैवाहिक प्रश्न आहेत ते सुटू शकतात यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्याकडे दोन तज्ज्ञ व्यक्ती आलेले आहेत त्यांची मी आपल्याकडे ओळख करून देते श्रीमती शारदा साठे या आलेले आहेत नमस्कार शारदा ताई नमस्कार शारदा साठे या स्त्रीमुक्ती संघटना स्वतः चालवत आहेत गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव परिचित आहे प्रेरक ललकारी या मासिकाच्या त्या लेखिका आहेत त्याने अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि महाराष्ट्र देशभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं काम आहे ते परिचित आहे सगळ्या लोकांना त्यांच्याकडूनही आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत आपल्याकडे दुसऱ्या तज्ज्ञ पाहुण्या आलेल्या श्रीमती तृप्ती पांचाळ नमस्कार तृप्ती पांचाळ ह्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्याला टाटा इन्स्टिट्यूटनी महिला व बाल क बालकल्याण याच्यासाठी जो कक्ष चालवला आहे त्या कक्षाच्या तर्फे ते गेले पंधरा वर्ष काम करत आहेत आणि त्यांचाही अनुभव आज आपल्याला खूप महत्त्वाचा असणार आहे शारदाताई तीनशे सहा आणि तीनशे चार ह्या कलमांबाबत जरी आपली चर्चा सुरू असली तरी नॉर्मली ह्या याच्यामध्ये मुलीचा मृत्यू झालेला असतो म्हणजे तिन्ही तुमच्याकडे समुपदेशनाला येणं हे अशक्यच आहे किंवा आले तर फार तर त्यांचे आईवडील येतात पण या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या केसेस होऊ नयेत म्हणून कुठल्या प्रकारचं काम तुम्ही करता आणि बऱ्याच वेळेला संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर वयस्कर स्त्रियासुद्धा तुमच्याकडे अनेक प्रॉब्लेम्स घेऊन समुपदेशनासाठी येत असतील तर तुमचा अनुभव तुम्ही आम्हाला सांगा तर जवळजवळ सत्त्याऐंशी सालापासून आम्ही स्त्रियांच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये काम आहोत आणि त्यात प्रामुख्याने स्त्रियाच येतात काही वेळेला पुरुषही येतात आणि आल्यानंतर कदाचित त्या दोघांमध्ये खरोखरच चूक कोणाची आहे याचं काही आम्ही प जजमेंट घेऊ शकत नाही पण आम्ही एवढं जरूर करू शकतो की त्यांना त्यांचा प्रश्न नेमका कुठे आहे आणि एकमेकांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे आणि मुळातले जे मुद्दे आहेत ते मुद्देवर काढून बाकीचा जो फापट पसारा असतो निनिळ्या प्रकारच्या भांडणांचा त्या अतिशय काही काही क्षुल्लक कारणावरून ती भांडणं होतात आणि त्याच्या मागचं मोठं कारण काहीतरी वेगळंच असतं तर ह्या सगळ्याचा आपला समुपदेशक जो असतो त्याला विचार करावा लागतो आणि त्या दोघांना नेमकं याच्यातनं मार्ग काढण्याची जर इच्छा असेल तर तो मार्ग त्यांना कसा काढता येईल याच्यासंबंधीचं एक बोट दाखव बोट धरून त्यांना तिथपर्यंत नेण्याचं काम आम्ही करू शकतो पण प्रत्यक्ष निर्णय प्रक्रिया ही त्यांची त्यांनीच पूर्ण करायची असते याबद्दल मात्र आम्ही अत्यंत कटाक्षनी आमच्या समुपदेशकाला किंवा जे कोणी काम करणारे आहेत त्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही हे सांगतो की निर्णय त्यांचे त्यांच्या वतीने तुम्ही घ्यायचे नसून त्यांचे निर्णय त्यांनीच घ्यायचे असतात आणि मग त्यावेळेला काही वेळेला अत्यंत तो, टोकाची जर भूमिका घेऊनच आलेले असेल किंवा प्रश्न अशा थराला गेलेला असेल की तिथे काही कोणत्याही प्रकारची तडजोड करणं त्यांना शक्य नाही आहे तरच ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात नाहीतर मग त्यांना तिथेच शक्यतो प्रश्नाचा निचरा कसा करता येईल याचा विचार आम्ही करतो दुसरा प्रश्न असा की घरगुती कलह हे बेसिकली आपल्याला फार शुल्लक वाटतात पण ते वेळच्या वेळेला जर नाही केले तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात आपल्याला घटनेने समान हक्क दिलेले असले तरी प्रत्यक्षामध्ये मात्र ती दुय्यम नागरिक असंच तिला समाज लेखतो ब्युरोक्रेसी जी आहे सरकारची ती पण तिला दुय्यम समजते न्याय यंत्रणाही तिला दुय्यम समजते आणि दंड यंत्रणा ही तिला दुय्यम मानूनच सगळा व्यवहार करते समाजाचा सुद्धा सर्वसाधारण दृष्टिकोन बाईच चुकली असेल म्हणून काहीतरी घडलं असं म्हणण्याचा असतो आणि त्यामुळे त्या त्या जे प्रश्न आहेत घरगुतीत जरी प्रश्न असले ना तरी ते न राहता मारहाण छळ या पातळीवरती आले की त्यांचं स्वरूप बदलतं मग ते सामाजिक बनतात ते केवळ घरातल्या मारहाणीपुरते मर्यादित राहत नाहीत कारण आपल्या मध्ये कायद्यामध्ये कोणीही कुणाला मारहाण करण्याचा काही दिलेलं नाही त्याला कायदेशीर मान्यता नाही आहे आणि असं असताना सुद्धा स्त्रियांना खूप मोठ्या प्रमाणावरती मारहाण सहन करावी लागते छळ सहन करावा लागतो आणि मग ते प्रश्न जे तयार होतात ते घरगुती न राहता त्यांना समाजामध्ये त्याची दाद मिळाली पाहिजे त्यांना न्याय मिळायला पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला करावं लागतं साधारण मुख्यत्वे असे आरोप काय असतात पुरुषांचे स्त्रियांवर म्हणजे निराधारही असू शकतात ते बहुतेक वेळेला ते संशय कॅरेक्टरवर हो आणि कामावरती गेलं की तिथे उशीर झाल्यानंतर मग घराकडे दुर्लक्ष होतं असं म्हणणं खरं काही तसं दुर्लक्ष होत नाही बाईकडनं ससा फार क्वचित चारित्र्यावर संशय घेणं हा खूपच मोठा आणि निराधार आरोप असल्याने मला असं त्यामुळे तिला जास्तीत जास्त मानसिक होत असेल तिच्या चारित्र्यावर चांगलं वागत असून सुद्धा आपल्यावरती आपण केवळ बाहेर कामावरती जातो म्हणून संशय घेतात काही काही वेळेला बायका कामावर जात नाहीत तरी सुद्धा त्यांच्यावरती संशय घेतात काही वेळेला अतिशय शुल्लक दिसणारी कारणं असतात पण त्यामुळे गंभीर असं वळण घेऊन मृत्यूमध्ये सुद्धा त्याचं एक वाढत गेलं ना कृपाला जर छोटी 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 कारण जरी असली तरी मानसिक छळाची जी हे असते तीव्रता ती वाढत जाते आणि ती तीव्रता वाढल्यानंतर मारहाणी पर्यंत जात क्वचित काही स्त्रियांना आत्महत्या करावीशी वाटते मग त्या आत्महत्येचे प्रयत्न करतात म्हणजे हे सगळे जे प्रकार आहेत हे त्या स्त्रीला आपल्या घरामध्ये जगणं असह्य झालं तरच घडतरच तोपर्यंत ती सहन करते काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करते मुकाटपणाने राहते पण जीवावर बेतलं की मग एखाद्या वेळेस बोलतात दुसरा प्रश्न मला तृप्तीताईनं विचारायचा आहे तृप्ती सहसा पोलिसांमध्ये जायला स्त्रियांना आवडत नाही त्या कचरतात किंवा घरातली जी आब्रू आहे ती वेशीवर का टांगायची अशी एक मानसिकता असते तुम्ही पोलिसांबरोबर काम करता अत्याचार निवारण कक्षामध्ये तुमच्या कामाचं स्वरूप थोडंसं लोकांना सांगितलं तर फार बरं होईल तुम्ही जसं म्हणताय की स्त्री एक शेवटचा पर्याय म्हणून पोलीसकडे येतात आणि एक हे पण खरं आहे की जेव्हा तीव्रता खूपच वाढते जसं शारदा तिने सांगितलं की जेव्हा अत्याचाराची तीव्रता एकदम वाढते आणि तिला असं वाटते की आता माझा लग्न तुटणार आहे माझा जीवाला धोका आहे आणि शारीरिक मानसिक आणि लैंगिक छळ खूपच पुढे गेलेला असतो तेव्हा mm. ती असं विचार करते की पुलिसांकडे जावा आणि जेव्हा ते शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांकडे येते तेव्हा तिला पोलीस संरक्षण देऊ शकतो किंवा थोडंफार सपोर्ट करू शकतो प्रोटेक्शन म्हणून पण तिची जी गरजा आहे स्त्रियांची ते खरं आपण बघायला गेलो तर तिची गरजा आहे की तिला भावनिक आ, सपोर्ट, सपोर्ट पाहिजे तिला सा आ, सामाजिक दृष्टीने पाठिंबा पाहिजे तिला एक आ, आधार म्हणून मानसिक आणि शारीरिक आधार म्हणून तिला काहीतरी समाजाकडून अपेक्षा असते ते तिला पुरत नाही ते आणि ती ऑप्शन्स आपलं बघू शकत नाही त्यावेळी हा महिला सहाय्य कक्षाचा निर्माण झाला की तिला एक पोलिसामध्ये आल्यानंतर पण तिला जे आधारची गरज आहे तिची खरं खरी गरजेला कसं आपण तोंड देऊ त्यासाठी महिला कक्षाचा हो, निर्माण केला mm. गेला गेला आणि गेल्या एकवीस वर्षापासून आम्ही पोलिसांबरोबर काम करतो मुंबईमध्ये सतरा वर्ष तीन कक्ष चालवले हो आणि त्यानंतर महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरमध्ये आम्ही आता एक्सपांड झालो हो आहोत आणि आता औरंगाबाद नाशिक नांदेड यवतमाळ वर्धा आणि पुणे असं सात कक्ष आम्ही आणखीन सुरू केलेले आहोत mm -hmm. नवी मुंबईमध्ये पण एक कक्ष आहे आणि आता परवाच मागच्या हप्त्यात आम्ही ठाणेला पण कक्ष सुरू केलं आहे ग्रामीण ग्रामीण स्त्री आदिवासी स्त्री आणि शहरातली स्त्री यांचे काही अत्याचार वेगवेगळे वेग सापडतात तुम्हाला की कॉमनच आहे त्यातला पॉईंट महिलांच्या वर अत्याचार जो ग्रामीण पातळीवर होतो किंवा शहरी शहरामध्ये होतो ते एक अत्याचारची जे व्याख्या आहे ते सेमच आहे काही बदलत नाही आहे पण ज्या प्रकारे स्त्री त्याला तोंड देते किंवा त्यांचे सपोर्ट सिस्टम्स आहेत किंवा शहरामध्ये जे आपले शहराची जे कौटुंबिक पथा पर कौटुंबिक परिस्थिती जे वेगळी झालेली आहे वेगळी आहेत आणि डिस्ट्रिक्ट पातळीवर आपण वेगळा चित्र बघतो पण ग्रामीण भागातली स्त्री खेड्यातली स्त्री ही पटकन निर्णय घेते आणि ती सेल्फ सफिशियंट असते का हो त्या मानाने शहरातल्या स्त्रिया करू शकत नाही तुमची पाहणी आहे का हो ती काम करणारी स्त्री असते किंवा ती श्रम करत शेतातली जाणारी असते खेती करून आपलं भागणारी स्त्री असते तर तिला झेपणं आणि तिला एक घर बांधून राहणं खूप सोपं असते आणि तिकडची सपोर्ट सिस्टम जे आहे जे रुरल एरियामध्ये ते खूप स्ट्रॉंग आहेत ट्रायबल आयडिओलॉजी पण खूप वेगळी आहे शहरामध्ये घरातून चालते हो म्हटलं तर जायचं कुठे हो, हा एक मोठा प्रश्न असतो आणि म्हणून शहरातल्या स्त्रियांना अत्याचाराला सामना करताना शेल्टर निवारा हा खूप मोठा प्रश्न पडत असेल तृप्ती तुम्ही महिला आणि पोलीस ह्या कक्षाचं जे काम चालतंय त्याची साधारण काय रूपरेषा असते जसं नाव सुचवते की महिला सहाय्य कक्षा आहे तर ती महिलांना प्राधान्य देऊन आम्ही महिलांना समजून घेतो तिथं तुम्हाला माहीत आहे की जेव्हा महिला अत्याचारित असतात त्यांना खूपच त्यांची जे भा सेल्फ रिस्पेक्ट असतो किंवा जे कॉन्फिडन्स असतो ते खूप घसरलेलं असं ते खाली गेलेला असतो त्याला कसं सक्षम करायचं त्यांचा पायावर कसं उभं करायचं त्याची समज कशी निर्माण करायची ते करा 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 आमचं काम असतो आणि त्याला खूप प्रत्यक्ष वन टू वन मीटिंग करून ती त्याचं तिथे तिथं एक पायावर उभं करणं आमचं पहिलं काम असतो आणि कधीकधी असं स्त्रिया असं पण समजून येतात मानसिकता त्यांची अशी असते की माझीच चूक आहे हो मीच काहीतरी चुकलं असेल म्हणून मला मारहाण होतो तर ते सगळं त्यांच्या मनातून काढून त्यांना सक्षम करणं ते खूप महत्वाचं काम असतं नंतर दुसऱ्या टप्पावर तिथं पु ज्या पुरुष त्यांना अत्याचार करतो त्यांना बोलवून घेणं आणि mm -hmm. त्यांना कुठल्या प्रकारे चॅलेंज करणं त्यांना ॲटिट्यूडला की तुम्ही जे पुरुष प्रधान संस्कृतीमधून आलेले पुरुष असतात त्यांनी ते हक्क म्हणून मारतात ते कुठेतरी समजून घेऊन त्यांना चॅलेंज करणं आणि त्यांना ॲटिट्यूडमध्ये मध्ये बदल आणणं ते एक दुसरा टप्पाचं काम असतो आणि नंतर जॉईंट मिटिंग घडवून आणि नेगोसिएशन्स करून आणि असं नसते की रिकन्सिलेशन करायचं आहे की आपल्याला त्यांना सेप रिक एमिकेबल सेटलमेंट करायचं आहे काहीही करायचं असं त्यामध्ये स्त्रीला सक्षम करणं हे खूप महत्त्वाची भूमिका करतो आणि जे निर्णय असते ते आधी शाळेत आम्ही सांगितलंच आहे की निर्णय प्रक्रिया आहे जे ती दोघांनी मिळून करायची आहे आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेऊन आपण पुढे जायचं आहे ते खूप महत्त्वाची प्रक्रिया आम्ही त्याला खूप वेळ देऊन करतो तृप्ती बऱ्याच वेळेला नवऱ्यानं असं वाटत नाही की इतकी साधी दिसणारी बाई तिचा एक भूकंपाचा एक उद्रेक किंवा ज्वालामुखीचा जो सेंटर पॉइंट असतो तो, तो कधीतरी येईल आणि ती पोलिसांमध्ये जाईल तर ज्याला तुम्ही समन्स पाठवता त्याला त्यांची प्रतिक्रिया काय असते जेव्हा पुरुष आमच्याकडे येतात तेव्हा खूप डिफेन्सिव्ह म्हणून येतात कारण की पोलिसांकडे यायला कुणालाच आवडत नाहीये mm -hmm. तर जरी पण आम्ही सोशल वर्कर असो पण जेव्हा पोलिसां पोलिस स्टेशनमध्ये बसतो तेव्हा बॅकड्रॉप ऑफ पॉवर असतो आणि ते पुरुष आधी घाबरतो आणि नंतर त्यामधून समजायची भूमिका घेऊन आपल्याकडे mm -hmm. येतो आणि हळूहळू त्या प्रक्रियामधून त्याचा वापर करून आम्ही त्यांच्यामध्ये बदल आणायला प्रयत्न करतो ऑर्डर्स वगैरे पास करता का बॉन्ड लिहून घेतात त्याच्याकडून पण आम्ही लिहून घेतो ते, हो, 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 ते सोशल करार म्हणून कॉन्ट्रॅक्ट म्हणून बॉन्ड लिहून घेतो ते बॉन्ड पेपरवर नसते पण ते एक सोशल करार म्हणून लिहून घेतो की आम्ही कसं वागणार आहोत ह्याचा पुढे की मी मारणार नाही किंवा ज्याचा बिहेव्हिअर चेंज आपल्याला पाहिजे त्यांच्याकडून की ज्यामध्ये त्यांनी बदल की दारू पिणार नाही आहेत किंवा मी तिला घराचा बाहेर घाकलून देणार नाही मुलांचे पैसे देणार आहेत रेग्युलरली कधी कधी असं असतं की मुलांची कस्टडी मुलांची कस्टडी बद्दल असते किंवा त्या सामान बद्दल असते अशा प्रकारचे सगळे असतात ते आम्ही लिहून घेतो एक पेपरावर आणि ते एक सामाजिक करार असतो जे पुरुष प्रयत्न करतो की ते तोडू नये ग्रामीण भागामध्ये सुद्धा हल्ली बदल होत आहेत असं म्हटलं जातं तुमच्याकडे तरी शहरातले किंवा महाराष्ट्रातल्या प्रामुख्याच्या शहरातली माणसे मुली येऊ शकतात स्त्रिया पण ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटील किंवा पंच सरपंच यांच्याकडे जाण्याची प्रथा आहे तर आता काही बदल झालेत का त्यांना ट्रेनिंग वगैरे देणं कारण ते काही तसे सक्षम नसतात पण त्यांना सक्षम बनवणं ही तेवढं महत्त्वाचं आहे तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे की गा, गा, गहरा, गहरा गा, जे जिथपर्यंत जे ग्रामीण पातळीवर आपण पोचत नाहीये घराघरापर्यंत गावागावापर्यंत तिथपर्यंत ते मेसेज जायला पाहिजे स्त्री स्त्रीपर्यंत की ती आपल्याकडे पोचू शकते आणि ते मेसेज पोलीस पाटीलमार्फत किंवा पंचायत मार्फत किंवा ज्या ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये पोलीस पाटील असतात त्यांची आम्ही ट्रेनिंग घेतो पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनच्या लेवलावर आणि त्यामधून आम्ही त्यांना समज देतो की स्त्रियांना आमच्याकडे कसं पोचवायचं तिला कसं समजून घ्यायचं तिला कसं ऑल्टरनेटिव्ह द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या त्यांना आम्ही सक्षम करतो ट्रेनिंग मार्फत हां म्हणजे असे असण्याची शक्यता असेल की पोलीस पाटील सरपंच हे प्रतिगामी वृत्ती जे असतील किंवा काय असतील तर ती वृत्ती कदाचित त्यांना ट्रेनिंग नसल्यामुळे असू शकतं असं मी ऐकलंय की हल्ली पोलीस पाटील स्वतःच खूप मोठ्या प्रमाणावर केसेस घेऊन येतात पोलिसांकडे आणि मदत करतात तर ही चांगली एक अवेअरनेस होते असं म्हटलं तर बरोबर ठरेल शारदा लग्न ज्या वेळेला आपण करतो ह्या भारतीय परंपरेमध्ये सर्वसाधारणपणे असं समज आहे की तीन गोष्टींकरता करतो म्हणजे एक म्हणजे लग्नामुळे स्त्रीला स्टेटस येतं जसं मग अशी तुम्ही सांगितलं की लग्न झालं की बाय सेफ <laughs> दुसरा एक असं की सेवा करायला घरामध्ये आणण्यात येते की तिने पतीची सेवा करावी दिरांची करावी नंदेची करावी सगळ्यांची करावी आणि ग्रामीण भागामध्ये आणखीन काही काही तिच्याकडून अपेक्षा केल्या जातात आणि तिसरं म्हणजे संतती बरं चला असं वाटतं की साठी लग्न मुलगा आणि त्यातल्या त्यात मुलगा व्हावा म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीची जी मानसिकता आहे ह्या तीन ह्याच्यातून प्रामुख्याने इतर अनेकही कारण असतात असं म्हणजे ह्याचं थोडक्यात अर्थ की लग्न जे होतं ते कुटुंबाचं होतं एक दोन कुटुंब जोडली जातात आणि डेफिनेटली त्याच्यामुळे होतं काय की त्याच्याकडून अपेक्षाही वाढतात ह्याच्यातून कलह हा, निर्माण व्हायला वाव असतो असं तुम्हाला वाटतं का नाही लग्न जे बाईचं होतं ना ते नवऱ्याच्या कुटुंबाशी होतं आणि नवऱ्याचं जे बायकोशी होत ते फक्त बायकोशी होतं त्याच्याच काही डायरेक्ट कुटुंबाशी संबंध राहत नाही त्यामुळे साहजिकच एक कारण मुलगीच जाते ना घरात राहायला नवऱ्याच्या त्यामुळे त्या नवऱ्याच्या घरामध्ये राहायला जाणारी मुलगी ही त्या घराची आ, सून जरी असली आणि पुढे मागे तिला मालकिणीची प्रतिष्ठा जरी मिळणार असली हु. तरी त्यावेळेला ती सेवा करणारी आपल्याकडे आणलेली एक जवणूक आहे मुलकर्णी आहे असं खूप वेळेला व्यवहार सबंध कुटुंबाकडनं होतो अगदी लहान मुलापासून ते म्हणजे लहानापासून ते थोरापर्यंत सगळ्यांच्याकडनं त्याचं एक त्याचा परिणाम असं होतो की आपल्याला असं वाटतं की नवरा बायकोंमध्ये काहीतरी भांडण आहे आणि काही काही वेळेला मग नातेवाईकांना पण बोलवावं लागतं कारण ते नातेवाईक त्याच्यामध्ये खूप गुंतलेले असतात त्या सगळ्या कलहामध्ये आणि त्यामुळे ना आणि नातेवाईक ही सपोर्ट सिस्टीम पण असतात त्याचबरोबर म्हणजे समजा नवऱ्याचं चुकलं तर घरातली सगळी मंडळी त्याला सांभाळून घेतात आणि हिला दोष देतात मुलीला आणि मुलीकडचे जे, जे लोक आहेत ते त्या अशा वेळेला मुलीला जरी स्वत सांभाळायला तयार होतील की नाही याच्याबद्दल प्रश्न असला तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला तिथे ती वादावादी होते किंवा कलह सुरू होतो त्यावेळेला मात्र ते मुलीला सपोर्ट द्यायचा प्रयत्न करतात आणि अशा तऱ्हेने ते फक्त नवरा बायकोंच्या मधला काही प्रसंग आहे प्रश्न आहे असं न राहता दोन कुटुंबांमधलं भांडण व्हायला लागतं आणि ते दोन कुटुंबांमधलं भांडण राहिलं की नवरा बायकोंचा प्रश्न बाजूला राहतो आणि नातेवाईकच सांगतात ह्याने काय करावं आणि हो त्याने काय करावं हो। आणि प्रत्यक्षात लग्न करण्यापासून ते ते लग्न निभावून नेण्यापर्यंतचे जे निर्णय आहेत ते निर्णय घेणे ते निर्णय आपले आपण कसे घ्यायचे असतात मुळे लहानपणापासूनच दोघांनाही ट्रेनिंग नसतं hmm. त्यांच्या वतीने त्यांच्या लग्नाचा त्यांना मुलं होण्याचा त्या मुलांना शिकवण्याचा हे सगळे निर्णय हे त्या घरातली वडीलधारी मंडळी घेतात आणि मग साहजिकच वडीलधाऱ्या मंडळींचं आपण ऐकायला पाहिजे आणि मग ते ऐक सांगताना ते बरोबर सांगतायत चुकीचं सांगतायत याचं पण आपल्याला मग त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला त्याचं निर्णय घेण्याचं काही प्रक्रियेमध्ये भागच नसतो आणि त्यामुळे नेहमी मुलगे जे आहेत ते ज्या वेळेला बायकोला घराबाहेर काढतात त्यावेळेला माझ्या घरात ही आल्यामुळे कटकट सुरू झाली असं म्हणून बाहेर काढतात mm -hmm. म्हणजे ही गेली की कटकट बंद होईल प्रत्यक्षात काही तसं होत नाही आणि ज्या वेळेला घरातनं ती मुलगी परत आपल्या आई बापांकडे येते त्यावेळेला आईबापांना वाटतं आता ही आपल्यावर उगाच नको ती जबाबदारी येऊन पडली आपण एकदा लग्न करून ती तिकडे जबाबदारी दिलेली होती ती आता उगंच आपल्याकडे येऊन पडली आणि असं दोन्हीकडनं ती मुलगी साधारणपणे जास्त मार खाते शादत पुनर्वसन आहे पुनर्वसनाचा प्रश्न स्त्रियांचा हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी शासनाचं इंटेन्शन चांगलं आहे की त्यांच्याकडे शॉर्ट स्टे होम म्हणजे आधार ग्रह अशा अनेक स्त्री आधार केंद्र असतात त्याविषयी तुमचं काय मत आहे योजनाही आहेत पण माझ्या मते त्या अतिशय अपुरय आणि असमाधानकारक आहे खरं म्हणजे पुनर्वसन किंवा असे शब्दसुद्धा खूप मनात प्रश्न निर्माण करणार तर व्यवस्था असायला पाहिजे शासनाने साधनसामुग्री उपलब्ध करून दिली पाहिजे त्याच्याबद्दलचा योग्य दृष्टिकोन ठेवला पाहिजे पण ते काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत किंवा काम करणारा जो कर्मचारी वर्ग आहे हा मात्र समाजातल्या त्या त्या लोकांच्या गरजेनुसार तिथूनच यायला पाहिजे शासनाने ते काम करता कामा नाही म्हणजे शासकीय काम नव्हे ते सामाजिक काम आहे एनजीओने ते केलं एनजीओ करावं किंवा आणखीन काही त्याची यंत्रणा असेल तर ती वेगळी करावी पण ते वेगळं असायला पाहिजे आणि ते स्वतंत्ररित्या स्वतंत्र, स्वतंत्र पद्धतीने स्त्रियांचं स्वातंत्र्य आणि त्यांची प्रतिष्ठा अबाधित राहील अशा पद्धतीने चाललं पाहिजे यासाठी जर शासनाने पुनर्विचार करण्यासाठी एखादी समिती तयार करावी आणि त्याचा झटपट विचार करावा करा असंही मी सुचवेन हा अतिशय महत्वाचा प्रश्न होता दुसरा एक प्रश्न असा आहे की प्रोटेक्शन ऑफ विमेन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स महिलांचं हे डोमेस्टिक व्हायलन्स बिल आहे ते आता मध्ये झालेलं आणि आता ते सुरुवात झाले त्याचा स्त्रियांना आधार देण्यासाठी काही चांगला पॉझिटिव्ह परिणाम होईल का अतिशय चांगला परिणाम होईल कारण तो दिवाणी कायदा आहे आणि त्यामुळे जे सामाजिक किंवा कौटुंबिक प्रश्न आहेत त्या कौटुंबिक प्रश्नामध्ये स्त्रीला घराच्या बाहेर न घालवता घरात सुद्धा कसा आधार मिळू शकेल किंवा घरात ती सुरक्षित कशी राहू शकेल याचा विचार या कायद्यामध्ये केलेला आहे आणि प्रोटेक्शन ऑफिसर किंवा अन्य ज्या काही सपोर्ट सिस्टीम्स तिला हव्या आहेत त्याचाही योग्य विचार त्याच्यामध्ये झालेला आहे आणि हे जर खरोखरच म्हणजे खरं तर सगळ्याच कायद्यांची अंमलबजावणी चांगली झाली तर मला नाही वाटत की स्त्रियांना इतकं निराधार समाजामध्ये वाटेल आज आपण दोघी इथे आलात आणि इतकी चांगली चर्चा केलीत त्याबद्दल मी आपल्या दोघींचं इथे आभार मानते आणि ही चर्चा इथे संपवते